दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा असा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर कोणी कोणाच्या बापाच्या नावाने मत मागितले हे सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत 2019 कोणाच्या नावाने मत मागितले हे सर्वांना माहिती आहे. जनतेने कोणाला मत द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे. 40 वरा हा भगवान विष्णू प्रमाणे वाचवतील. रोज बोलून खालच्या शब्दात बोलून महाराष्ट्राच्या राजकारणास तर खाली नेण्याचे काम करत असल्याचा आरोप सेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केलाय. तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत. नाचता येणं अंगणवाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपाला देण्याची गरज नाही. यात निश्चितपणे चुकीच्या दिशेने जात असल्याचेही ते म्हणालेत. पंढरपूर आमदार हे काही हे जीवनच विद्यार्थी नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप लागावे हे सगळे आमदार निवडून आलेले हे सर्व आमदार त्या सभागृहाचे सदस्य आहेत जिथे कायदा होते. त्यामुळे असे कोणी म्हणत असेल तर या वक्तव्य करणाऱ्यांची बौद्धिकता तपासलीच पाहिजे असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. बंडोबा आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे अशी माहिती समोर येते. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, यापूर्वीही कंगना रणावतच्या विषयाला त्या विहिरीत सुद्धा केंद्राने सुरक्षा दिली होती. त्यामुळे या बंडखोर आमदारांना जर जीवाला धोका असेल आणि तशा पद्धतीची माहिती कडून सरकारला मिळाली असेल तर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. अनेक मोठे नेते आहेत जे धमक्या देत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचं नाव घेतलं नाही तरी रोख हा त्यांच्याकडेच असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. वरीलचा पूल आमच्यात मधातून जातो असं बोलणं हे चुकीचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या तर देत असेल तर लक्षात ठेवा, याची व्याजासकट परतफेड करावी लागेल असाही इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिला आहे. 24 ऑक्टोबर 2019 जी पत्रकार परिषद झाली पाठीत खंजीर खुपसणारे ही पत्रकार परिषद होती. भाजप शिवसेना हे सोबत लढत असताना त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला. त्यांना दिवसाही मुख्यमंत्र्यांची खुर्ची दिसू लागली. त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका घेतली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी शिवसेना हा मी बंद करेल असे म्हटल्याची आठवण सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीने प्रस्ताव ठेवला आणि महाविद्यालयामध्ये आरक्षण दिलं. खातं भारतीय जनता पार्टीकडे होतं पण ते विसरून गेलंय. मधात एका चित्रपटामध्ये कुठं उल्लेखागं होतं ते जागेवरच सांगायला लागली, आम्ही केलं. तुम्ही केलं नव्हतं. कधीतरी कॅबिनेटची नोट वाचून काढली पाहिजे. या सगळ्या ज्या पद्धतीने आपण म्हणताय की तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि दोष भाजपला देत आहे, मात्र भाजपही पडद्यामागून सक्रिय आहेत असं दिसतही आहे, आरोपही होत आहे. आज चौथ्यांदा देवेंद्रजी दिल्लीत जात आहेत गेल्या काही दिवस. KG1 विद्यार्थी आहे की बाहेरून कोणीतरी पुस लावतील. ओ महाराष्ट्राच्या विधानसभेत 7070 फुटाच्या पवित्र गोलाकार सभागृहात या महाराष्ट्राची सर्वात शक्तिशाली जागा जिथं आम्ही कायदे करतो, विधान भवन आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये जनतेच्या मतरूपी आशीर्वादाने एकदा नव्हे अनेकदा निवडून गेलेले ते आमदार आहेत, ते फुसगावगेने जातात का असं म्हणणाऱ्याचं तर मग एकदा तपासलंच पाहिजे. केंद्र सरकारही आता CRPFच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना नाही तर शेवटी याच्या अगोदर कंगना रणावतवर या पद्धतीने काही घटना झाल्या ती माहिती दिली होती. जर या राज्यामध्ये संविधानाच्या माध्यमातून कृती थांबवल्या जात असेल, एखाद्याच्या जीवाला धोका आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, असा अहवाल IB गुप्तचर विभागाने जर दिला असेल तर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहेच, याबद्दल कुठेही दुमत नाही. अनेक मोठे नेते सुद्धा ज्या पद्धतीने धमक्या देत आहेत ते मोठे आहे, एवढाच त्याच्यात का भाग आहे. त्या धमक्या चांगल्या पद्धतीच्या नाही. जर आमचा रस्ता हा वर्रीच्या मधातून जातो ही काय, हे प्रेमाची भावना आहे. अरे तुम्ही लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या शब्दाचा उपयोग करा. तुम्ही धमक्या देऊन जर विचार कराल तर लक्षात ठेवा, हे कर्ज व्याजासकटच तुमच्या नशिबात येतं. हा तर द्वेष आहेच ना. शेवटी 24 ऑक्टोबर 2019 4 वाजता जी पत्रकार परिषद झाली
या शतकातली बेमानी दाखवणारी सर्वात मोठी पत्रकार परिषद. इकडे विधानसभेच्या जागा भाजपा शिवसेना युती जिंकत होती आणि यांच्या मनामध्ये खुर्चीचा मोह जागा झाला. ते मुख्यमंत्र्याची खुर्ची भर दुपारी दिसायला लागली आणि त्यातून त्यांनी संकल्प केला की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतो. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की ज्या दिवशी बॉसने मीटिंग बोलायची. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.